करती संसार सुखाचा। नमस्कार, मी शर्मिली सुगरणी, आपल्या किचन मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। शाळा कॉलेजची पिकनिक असो किंवा लांबचा प्रवास असो, आपल्या पोटाची भूक शांत करण्यासाठी व जिभेला वेगळी चव देणारे तसेच बराच काळ टिकणारे पदार्थ सोबत ठेवणं आवश्यक असतं। त्यातलाच एक पदार्थ म्हणजे त्रिदल। आता हा त्रिदल म्हणजे काय हा प्रश्न पडला असेल तुम्हाला, तो प्रश्न मलाही पडला आहे। पण हा पदार्थ करून दाखवण्यासाठी आपल्यासोबत आहेत अंजलीताई। अंजलीताई नमस्कार। नमस्कार। सुगरणच्या किचनमध्ये तुमचं स्वागत। श्री अंजलीताई, त्रिदल हे मी पहिल्यांदाच ऐकते आणि तो आपण पदार्थ करणार आहोत। हो। अच्छा, म्हणजे त्या पदार्थाचं नावच त्रिदल आहे? त्रिदल आहे। अच्छा, आणि तो कोकणातला पदार्थ आहे काय म्हणता आणि मला माहिती नाही। ठीक आहे, आता खाल्ल्यावर कळेल। आता कळेल मला। ठीक आहे, मग त्रिदलसाठी लागणारं साहित्य हे तुम्ही लिहून घ्या। 3 वाटी हरभरा डाळ व तांदळाचे पीठ, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, 1 वाटी किसलेलं ओलं खोबरं, 3 ते 4 लसूण पाकळ्या, लाल तिखट, हळद, तेल, 1 बारीक चिरलेला कांदा, चवीनुसार मीठ व कोथिंबीर। त्रिदलसाठी लागणारं साहित्य फार कमी आहे, मग तो पदार्थ व्हायला देखील वेळ कमी कमीच लागणार। अच्छा, मग सुरुवात करूया। हो, करूया। मला पाहायला देते। अच्छा, बाउल दे आणि हे पण घेते। आपण काय करूया, आधी पाणी घालून उकळत ठेवूया, कारण लगेच भिजून उकळत ठेवायचं। हा, उकळत ठेवायचं। पाणी किती घेतलं तरी, किती घ्यायचं अंदाजाने? अंदाजे आपल्याला हे पीठ भिजून त्याच्यात उकळायला उकळायला ठेवायचं आहे। मला पीठ देते ना। कसलं पीठ आहे हे? चण्याचं डाळीचं आहे, हरभऱ्याचं डाळीचं। किती घेतलं आपण? 3 वाट्या घेतलेलं आहे। त्याच्यात हळद टाकू, आलं लसूण पेस्ट। किती हळद? हां, थोडीशी बास नाही। आलं लसूण पेस्ट सगळी सगळी थोडीशी त्याच्यातली ठेव, किती टाक बस। आता गरम मसाला थोडासा। किती? थोडा। लाल तिखट, मीठ बस, सगळीपर्यंत मीठ। सगळ्याचा टेस्ट येण्यासाठी घातलेला आहे हे भिजून आपण त्याचे गोळे करून ते उकडून घेणार। अच्छा, हे पाण्यातच भिजवायचं? उकळताना पण पाण्यातच उकळायचं? हो। अच्छा, ह्या पाण्यात ते गोळे करून उकळायचे, पाण्यामध्ये काही घालायचं नाही ना? नाही काय। अच्छा, पीठ जेव्हा सुक असतं तेव्हा ते सगळ्यात आपण सामान सगळा मसाला टाकून त्याला लावून घ्यायचा, म्हणजे मीठ म्हणा मिरची सगळं त्याला लागतं चांगलं कोरडं असताना। आता घातलं तर ते लागणार नाही आणि हे चिकटू नये म्हणून थोडंसं तेल, अगदी थोडं, हाताला चिकटू नये म्हणून चमचावर हे लावून। आता आपण एवढे गोळे करायचे असे, गोल असे गोळे करायचे का आणि चपटे करायचे, म्हणजे आपल्याला ते कापायला भाजीसारखं बरं पडतं। हे कापायचे? हां, हे कापायचे, त्याच्या फोडी करायच्या आणि मसाल्यात घालून परतायचे। म्हणजे पाण्यात टाकायच्या आधी पाणी उकळलं पाहिजे? हां, उकळलं पाहिजे, नाहीतर याचं पीठ पिठलं तयार होईल ना। अच्छा, आता मोठा गोळा घेतला तर आपण तेवढा पातळ करायचा, म्हणजे आतपर्यंत शिजतो। आता हे आपण उकळायला ठेवलेलं आहे, आता हे शिजेल। आता आपण थोडा मंद गॅसवर ठेवूया आणि आत मला एक कढई देते, कढईवर आपण भाजून भिजून बाकी दुसरं करू। अच्छा, आता तेल टाकते मी थोडंसं। तेलामध्ये पहिलं लसूण भाजायला, आता कांदा टाकते, झाला वाटतं लसूण थोडासा असं तडतडायला लागला की सगळा कांदा टाक। आता कांदा लाल झाला की याच्यावर खोबरं टाकायचं, खोबरं टाकते सगळं टाकू ना? सगळं नंतर गरम मसाला तो सगळा सगळा घालू, घाल सगळं लागतो। मीठ, मीठ घालू, लाल तिखट, कोथिंबीर, मीठ, हो लाल तिखट, कोथिंबीर थोडी, हळद, हळद बस, कोथिंबीर सगळी सगळी नको अर्धी।
झाले. खरपूस असं भाजून घ्यायचं, अगदी हे करू काळा नाही करायचं. अच्छा, थंड करायचं. हे थंड करायचं. मला एक प्लेट दे, प्लेटमध्ये तयार खाली तुझ्या हाताला गरम. चालेल. मसाल्यांचा सगळा तो सुगंध वाफ इथं नाकात जातोय. आता हे शिजलेलं आहे, आता आपण याच्यातलं पाणी काढून टाकू. हे काढून घेऊ आणि पाणी काढून टाकू. चालेल. आपल्याला आता ते कापायचे आहेत. गरम असताना कापायचे? हा, जर तुकडे करून ठेवते म्हणजे लवकर गार होतील. अच्छा, त्याच्यातली वाफ गेली की पटकन गार होतं ना. अच्छा, पण हे गार केल्याशिवाय मग पुढे करायचं? नाही, पुढे करता येत नाही म्हणजे हात भासतो. आणि हा आपण जो मसाला ड्राय मसाला केला तो देखील गार झाला पाहिजे. हा, हा आता गार झाला. अच्छा, म्हणजे झाला तर त्या हाताने जरा असं हे करायचं, तो चुरून घ्यायचा. चुरून घ्यायचा फक्त. हा, तो झाला, वाटल्यासारखाच झाला. त्याचं आपण तुकडे करू. हे ह्याच्यात घातले तरी चालतात. साधारण अंदाजाने करायचे. हे नंतर घालू आपण. ठीक आहे, म्हणजे हे एवढं पुरे? पुरे. आता आपण कढई ठेवूया आणि त्याला फोडणी करूया. फोडणी करायची त्याला? हा, त्याला आता लसणाची फोडणी करायची. लसूण थोडंसं टाकायचं, कारण याला आपण सगळं लावलेलं आहे. आता तापलेलं आहे, लसणीची फोडणी तयार झालेली आहे. आता आपण हे सगळं त्याच्यात टाकायचं. लसूण लाल लाल झालाय. हो, गुलाबी की झालं. आता वरून थोडीशी कोथिंबीर, पण अगदी आयत्या वेळी कोथिंबीर घालायची नाही, खराब होणार, त्याच्यामुळे आताच घालायची. ते परतायला पाहिजे याच्यावर. ते त्रिदल व्हायला अजून किती वेळ झालं? आता त्रिदल. अच्छा, म्हणजे आता त्याच्यातलं पाणी सगळं सुकलं. हा हा. आणि कोरडं झालं की म्हणजे त्रिदल तयार झालं. तयार झालं. ठीक आहे, म्हणजे तरी मला त्रिदल तयार झालं असं म्हणायला हरकत नाही. मग त्रिदलसाठी लागणारं साहित्य आणि कृती तुम्ही पुन्हा एकदा पाहून घ्या. 3 वाटी हरभरा डाळ व तांदळाचे पीठ, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, 1 वाटी किसलेलं ओलं खोबरं, 3 ते 4 लसूण पाकळ्या, लाल तिखट, हळद, तेल, 1 बारीक चिरलेला कांदा, चवीनुसार मीठ व कोथिंबीर. कृती: 1 पातेल्यात पाणी उकळवून घ्या. बाऊलमध्ये हरभरा डाळ व तांदूळ पीठ, हळद, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, लाल तिखट, मीठ, पाणी घालून पीठ तेल लावून मळून घ्या. मळलेल्या पिठाचे लहान गोळे करून ते गोलाकार थापा व मंद वाफेवर उकळत्या पाण्यात उकडून घ्या. 1 कढईत तेल घेऊन त्यात लसूण, चिरलेला कांदा, ओलं खोबरं, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, मीठ, लाल तिखट, हळद, कोथिंबीर घालून मिश्रण व्यवस्थित परतवून 1 भांड्यात काढा. नंतर पिठाचे गोळे उकळल्यानंतर पाण्यातून काढून त्याचे काप करा. तयार केलेला मसाला हाताने एकजीव करून घ्या. त्यात उकळलेल्या पिठाचे लहान आकाराचे काप करून घ्या. 1 कढईत तेल घेऊन लसूण व तयार मिश्रण आणि कोथिंबीर घालून मिश्रण व्यवस्थित परतवून घ्या. अशा प्रकारे त्रिदल तयार झाले. करते संसार सुखा.